लग्न न करता लग्नासारखं राहणं, लग्न केल्यासारखं राहायचं. मग लग्न का नाही करायचं? खडक वसलेले ते का लॉंग ड्राईव्हला जाऊयात, अप्पर डिप्पर गणेश खाऊ. आणि मग लिव्ह इन मध्ये मुलगा मुलीकडे जातो का मुलगीच येते मुलाकडे? लिव्ह इन म्हणजे एक प्रकारचा संसार आहे, सगळं असं लग्नासारखं असतं पण लग्नाशिवाय. हा कळलं. हा म्हणजे लग्न न करता राहायचं पण लग्न केल्यासारखं राहायचं. हा लग्न सारखं ना. म्हणजे बघा हल्लीच्या काळात ना लग्नानंतर काही मुली नाव नाही बदलत. हा पण काही जणी बदलतात, म्हणजे सासर माहेर जसं दोन्ही नावं लावतात, मग लिव्ह इन मध्ये काय अशी दोन्ही नावं लावतात का? आणि उद्या बाळ झालं म्हणजे होईलच ना, तर मग त्या बाळाचं नाव काय लागतं? स्वाभाविक प्रश्न आहे तुला पडलेला. हा तुला सांगतो, हा प्रश्न मलाही पडला होता. मी विचार करतो आणि सांगतो तुला. हा मग याचाही विचार करा की समजा उद्या त्यांना घरासाठी कर्ज घ्यायचं असेल नवीन घरासाठी, तर मग त्या दोघांच्याही नावावर बँकेतनं कर्ज मिळणार का? म्हणजे ते लिव्ह इन आहेत असं सांगितलं तर दोन्ही नावं एकत्रित करून वगैरे म्हणजे विचारायला लागेल. कारण ते जर लिव्ह इन मध्ये असतील तर इथे, हा तर हे घर कसं पुरणार सगळ्यांना? हा तेच म्हणजे कसं आहे, आता उद्या तुम्ही मुलं ते लिव्ह इन बिव्हिन मध्ये काय राहायला लागलात तर घरात माणसं वाढतील, मग हे घर पुरणार आहे का आपल्याला? नाही असं. ए बरं मला एक सांग, ते लिव्ह इन मध्ये बायकोला काय म्हणतात रे? काय चाललंय तुमचं? काय मगतपासून लोन काय नाव बदलायचं काय काय? अरे बाळ तू लहान आहेस अजून, पण व्यवहाराचा विचार करावा लागतो. एवढा विचार नाही करतो कोणी, आणि जर का कोणी एवढा विचार करत असेल तर लिव्ह इन मध्ये कशाला राहतील, लग्न करतील डायरेक्ट. अग एवढा विचार करायचा असेल तर मग ते लग्न नाही का करणार, लिव्ह इन मध्ये कशाला राहतील? तेच म्हणते ना मी, ते नाही करत आहेत विचार तर मग आपण नको का करायला? आणि उद्या त्यांचा डिवोर्स झाला तर काय? वाई ग, केवढे प्रश्न पडतात ग तुला, म्हणजे तुम्हा बायकांना आम्हा पुरुषांना असले एवढे प्रश्न नाही पडत कधी. बाईचा जन्म घेतला ना की कळतात बरोबर सगळे प्रश्न. तुम्ही विचारा काय कोणाला? अहो स्वतःला, की उद्या लिव्ह इन मध्ये जर समजा तिचा डिवोर्स झाला तर तिच्या पोटगीचं काय? पोटगी? हा पोटगी म्हणजे काय? अरे पोटगी म्हणजे ते समजा बायकोला सोडून दिलं तर तिला खर्चायला पैसे द्यावे लागतात ना, ते इंग्लिश मध्ये त्याला डुवारी. डोबरी म्हणायचंय का तुम्हाला? हातीच दिजी काय असेल ते. तरी असे फालतू प्रश्न मला विचारू नका, काहीतरी चांगले प्रश्न विचार. लीगल आहे का ते? म्हणजे हे लीगल नाही? अय्या पोडगी नाही अशा वेळेला त्या बिचाऱ्या मुलीने काय करायचं हो? मग
तुम्हाला ते उजवणे माहिती आहे त्यांची ती भाची गेल्या वर्षी तिचा डिवोर्स नाही का झाला अहो तिला कुठे भाड्याने घर सुद्धा मिळेना हो असा आपला समाज नाही अशा वेळेला अशा मुलींची सोय नको का करायला असं कसं करून चालेल अगं तुझं बरोबर आहे पण हे लीगल नाही आहे म्हणजे हे कायदेशीर नाही आहे अरे देवा अहो पण मग लोक काय म्हणतील कारण आपल्याकडे लग्नच असतं ना मग हे असं काय करून दिलं असं म्हटलं लोकांनी तर मग महत्वाचं आहे की नाही माझा प्रश्न अप्रोप्रिएट पण आहे की नाही विचारा हे अरे ऐक ना भाऊ अरे हे सगळे प्रश्न मला पडलेले नाहीत भाऊ अरे हे सगळे प्रश्न तुझ्या आईला पडलेत बाबा अहो बाबा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही कळत आहे तुम्हाला काय काही लीगल नाही आहे पण कसं सांगू दे यार तुम्हाला म्हणजे कळतच नाही मग हा म्हणजे बघा की हा हो मिळालं इंडियन ट्रेडिशन मध्ये म्हणजे इंडियन कल्चर मध्ये हे आधी होत अरे फार फार पूर्वी पास्ट हा बरोबर फार पूर्वी होत म्हणजे बघा सांगू काय बघा ना वाचा ना तुम्हीच वाचा ना बघा गांधर्व विवाह येस करेक्ट राईट हेच यालाच लिव्ह इन म्हणतात म्हणजे आपल्या मूळ परंपरेत हे आहेच तर म्हणजे आपल्या परंपरेत आहे द्या टाळी बाई गो बाई बाई देवच पावला बाई चिंताच मिटली माझी आपल्या परंपरेत आहे म्हटल्यानंतर काहीच नाही ना लिव्ह इन तर लिव्ह इन मला वाटलं होतं की म्हणजे आपला ह्या हो सौमित्र त्याच्या बारशाला नाही तर निदान विघ्नेशच्या बारशाला तरी तुम्ही मला असं छानशी छोटीशी खुशी कराल पण नाही केलीस ठीक आहे म्हणजे मग मला असं वाटलं की चला तुम्ही आता मला आपल्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसाला असे छानसे असे तोडे कराल पण तेही नाही झाले मग आपल्या माझ्या मनाची वेढी आपली एक आशा हो की माझ्या सौमित्राचं जेव्हा लग्न असेल ना तेव्हा मी अशी एक अशी बारकीशी मोहन माळ करून घेईन तुमच्याकडून माझ्यासाठी आणि वरमाय म्हणून प्रत्येक स्त्रीला असं वाटतं ना की कांजीवरम आणि पैठणी नेसून असं मिरवावं वरमाय सारखं पण आता काय ते तुम्ही म्हणताय तसं ते सगळ्या बाजूच बंद आहेत ना आता नाही का काय थांबा ना ऐका ऐका मी काय म्हणते ते तर ऐका बसा ना हो बसा तेच म्हणते मी आता हा सगळा जो खर्च आहे तो करून काही फायदाच नाही ना कारण आता पूर्वीसारखी चार चार दिवस लग्न सोहळं असं काही तर तो खर्च आपण मुलांसाठी करूया कारण तसं परंपरेनुसारच आहे ना हे म्हणजे गांधर्व विवाह तर गांधर्व विवाह तेच तर ना उगीच आपलं काहीतरी आपल्याला वाटलं हे मुलांनी काहीतरी वेगळंच फॅड घेतलं काय डोक्यात लिव्हिंगच पण नाही तसं नाहीये ते नलू एक काम कर तू मैत्रीच्या आजींना घे जरा विचारात काय त्यांच्याशी बोल आणि जरा हो जरा थोडा अंदाज घेत घेत बोल म्हणजे बघ त्यांना हे लिव्हिंग जमतंय नाही जमतंय काय त्यांचं मत आहे काय असं जरा हळूहळू एकदम त्यांच्यावर असं बॉम्ब टाकू नको कळलं का हा म्हणजे तर तुम्ही म्हणताय तसंच करीन काय एवढंस आता माझं सौमित्र बघता बघता त्याच लिव्ह इन आलं ते पटापट मोठी होतात नाही मुलं हॅलो माई बोल बोल नलिनी हा मला ना तुम्हाला एक विचारायचं होतं हा बोल ना म्हणजे आता ही जी मुलं आहेत ना त्यांची जरा पद्धती वेगळ्या आहेत ना काय ग म्हणजे माई मी ना ते तसं काही ऐकलं नाही आहे म्हणजे त्यामुळे मला मला त्याच्यातलं काही माहिती नाही आहे हो काय बोलतेस तू कशाबद्दल अहो ते होते ते लिव्ह इन वगैरे म्हणतात ना ते तुम्हाला माहिती आहे लिव्ह इन हो अगं माहिती आहे ना
अगं नुसतं माहितीच नाही, मी तर असं ठरवलंय की या वयात नुसतं एकटं राहण्यापेक्षा कोणी मनाजोगता मिळाला ना तर मी सरळ लिव्ह इन मध्ये राहणार आहे. हो म्हणजे ते ते तसं ते आहेच तसं, पण म्हणजे तसं असतं आपल्यात म्हणजे. हो हो आपल्यात चालतं ना, अगदी सगळीकडे चालतं. आणि आता या वयात लग्नाचा घाट कुठे घालणार मी, तेव्हा लिव्ह इन बरं आहे. हा होय हा बरोबरच आहे. म्हणजे हे असं आपल्यात चालतं, हे होतं म्हणजे असं करत करतात का? हो हो काळ बदललाय का आता? ते तर आहेच, आणि ते म्हणे आपल्याकडे आधीपासून होत. हो असणारच. आता दोन जीव प्रेमात पडले की लग्न बिग्न आहे सगळं नंतरच, आधी हे लिव्ह इन वगैरे असणारच ना. अरे भा माई माझा जीवच भांड्यात पडलाय हो. सौमित्र आलाय का हो तिथे? हो आहे ना, चालला सगळ्यांचा धुडगूस. आहो मग ओरडा त्यांना. हे काय दंगा कसं करताय? आणि पसारा बिसारा घातला असेल ना, आवरून ठेवायला लावा त्यांना. अगं काही नाही एवढं, मुलं दंगा करणार नाही तर कोण करणार? आता मुलं लहान कुठे राहिली आहेत. माई सौमित्र निघेल ना तिथून तेव्हा त्याच्याबरोबर जरा मैत्रीला पण पाठवा. खीर करते ना मी. हो हो पाठवेन ना, अगदी जरूर पाठवते. ठेवू मग. अच्छा आहो आहो काय माईंना पण माहितीये लिव्ह इन आणि मान्य पण आहे ना. म्हणजे त्या तर म्हणत होत्या त्यांना जमलं तर ते आपण करणार आहेत म्हणे लिव्ह इन. म्हणजे आपल्याला वाटत होत तसं काही नाहीये हो, हे उत्तम गोष्ट आहे. आपल्याला अडून बसण्यात काहीच पॉइंट नाहीये आता. मग आपण आपण ना ते काय असेल ना लव्ह लिव्ह इन बिव्ह इनची जी पूजा ती आपण करून टाकू. हा नाहीतरी गांधर्व विवाहाचं काहीतरी असेलच ना, पूजा विधी काहीतरी. तुम्ही दाते गुरुजींना फोन लावा ना. लावतो. यू रिमेंबर दॅट डे वी वेंट टू द पार्टी हे आयटम कुठं आली? येते का पंटर सोबत फिरायला? इज ही लाईक अ गुंडा? येस. गुंडा कोणाला म्हणाली ग? हे लाल, हे पांढरी, हे पिवळी, काय सर्व दे काय येते का खडकवा असल्याला? चल कुत्री बघू, सरबत पिऊ, वडापाव. हय्या काय हय्या काय घाबरतो का तुमच्या हय्या? काय चाललंय? हा चांगला आखाडा रंगला इकडे. हा एकदम मौज मस्ती ना. काय सौमित्र काय चाललंय? अरे ते आपण काय करतोय, आपण कोण आहोत, काय डिग्निटी? तू गप ग. म्हणजे त्या तुझ्या आईचा फोन आला होता आता, विचारत होत्या काय चाललंय, काय सांगायचं? हा हे जे सगळं चाललंय ते सांगायचं का? ठीक आहे माई सॉरी, मी परत नाही करणार. मी हसू नका यार, सिरियस चाललंय. हसू नका ग, सिरियस भोपलाय. ही गंमत सोड, पण नलिनीचा खरंच फोन आला होता. तुम्हा दोघांची काहीतरी बोलायचं आहे म्हणाली. घरी बोलावले दोघांना. जरा टेन्शन मध्ये वाटली. बाबा आले म्हट नीट बोला त्यांच्याशी. आणि बघा एकदम टिपिकल लग्नाची बोलणी करतात तसं बोल नका. ओके नाही नाही मी आता ठीक आहे, नीटच बोलणार आहे. मी एकदम व्यवस्थित बोलणार आहे. ऑल द बेस्ट श्याम सुंदर. या ना या या
बसा बसा काय म्हणताय म आज काय कसा होता दिवस बुआचा सगळं कसं छान होत ना म्हणजे सगळं कसं बरं आहे ना बुआ तब्येत बिब्येत बुआ काही असं गरम गरम खाणार का बुआ म्हणजे मी भाकरी आणि भरीत करणार आहे तर खाणार आहात का काय हो कशाला त्यापेक्षा आपण बाहेरून पिझ्झा मागूयात ना कसं आहे आपल्याला जे आवडतं तेच ह्या तरुण मुलांना आवडतं का नाही अरे आपण कसे ओपन माइंडेड आहेत ना म्हणजे आपण असे खुल्या विचारसरणीचे आहेत ना बाबा असं सगळं बोलून नसतं दाखवायचं हा मुद्दे सुद बोला मुद्दा मग तुम्ही करताय का ऑर्डर पिझ्झा मी असं करतो मी ऑर्डर पिझ्झा करतो तू तोपर्यंत स्वयंपाकघरात जाऊन काय असेल ती तयारी कर आणि तुला बोलायचंय ना त्याच्या आधी चहा पिण्याचा विचार कसा वाटतो चहा तुझं काय म्हणणं दादा हो मला पण चल चल तू नाही तू चल अरे बस 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 सौ मित्रा कसा काय होता आजचा दिवस हाऊ वॉज द डे फ्रेंड फ्रेंड बाबा मी तुमचा मुलगा आहे ओ पण मी तुला माझा मित्रच समजतो की नाही समजतो की नाही तर बेटा मी जरा विचार करत होतो काय हेच तुझ्या खोलीतलं फर्निचर जरा नवीन करावं म्हणजे एखादं जादाचं कपाट वगैरे काय हो आईशी भांडण झालं का नाही कसं आहे लोक येतात जातात नाही का आपल्या घरी नवीन लोक येतात मग त्यांचे कपडे असतात बरेच मग आहेत ते कपाट पुरत नाहीत आणि हा विघ्नेश तू आजपासून जरा बाहेरच्याच खोलीत झोपण्याची प्रॅक्टिस सुरू करा बाळा कशाला कोण मी इथेच हॉल मध्ये पडलास ना एखाद्या सोफ्यावर तरी चालेल सांग मला काय करूयात आपण म्हणजे अलमारी करायची का असं एखादं लाकडी कपाट डिझाईनच किंवा एक असं वॉर्डरोब घेऊ त्या तीन ह्याचं तीन स्टेपचं ते काय असतं ते वॉर्डरोब माझ्याकडून गिफ्ट थँक्यू पण मला एक वेगळंच गिफ्ट देता का जरा हा बोल बोल माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या हे सगळं काय चाललंय हे सगळं काय चाललंय ह्या प्रश्नाचं उत्तर नलिनी स्वयंपाकघरातून बाहेर आल्यावर मग मी तुला देतो बाबा इकडे तुम्हाला खूप मनातली गोष्ट सांगतो सांग सांग मला आहे ना कधी कधी आपल्या घरातलीच लोक अनोळखी वाटत म्हणजे तुम्ही तिघही म्हणजे काय ना तुम्ही मला सतत काही ना काहीतरी धक्के देत असता
आता ती तुम्ही तर काय ना, आज प्लीज कुठलाही धक्का देऊ नका. आज मी खूप दमलो ऑलरेडी. माझ्या रूम मध्ये बसलो. मैत्री, आम्ही तरुण मुलांना कधीच कुठल्याच बाबतीत विरोध करत नाही ग. कुठलीच जोर जबरदस्ती नसते आमची मुलांना. माझ्या लहानपणी ना कुठे होता मिक्सर वगैरे काही, आईनी तर मला सगळं पाटावर वरवंट्यावर सगळं शिकवलं होतं, वाटण घाटण सगळं. पण नंतर मिक्सर आला, ती शिकलेस की. नंतर माझ्या लहानपणी टीव्ही केबल वगैरे पण काही नव्हतं ना, ओव्हन होता फक्त. ओव्हन वर ऐकायचो आम्ही सगळी गाणी बिणी. काकू तुम्हाला रेडिओ म्हणायचंय का? हा तेच ते, तेच आहे ग. म्हणजे रेडिओवरच ऐकायचो ना आम्ही सगळी गाणी बिणी. मला म्हणायचंय काय की काळानुसार पद्धती बदलत गेल्या आणि काळानुसार आम्ही सुद्धा बदलत गेलो. अगदी करेक्ट बोललाय तुम्ही काकू. वा, पण हे नेमकं कशाबद्दल होत? मला कळतंय ग. काय हो काय? हे बघ, म्हणजे तेच ते, म्हणजे ते तुझं नवीन फॅड. फॅड? म्हणजे खरं मला असं म्हणायचं नव्हतं की नवीन फॅड वगैरे, पण तू त्या बाबतीत सिरियस आहेस हे मला माहितीये. कसं कळलं? हा, सौमित्र बोलला असणार. सौमित्र पण ना ऐश्वर्यासारखं झालाय, सगळं असं बचकन सांगून टाकतो. नाही नाही, तो नाही बोलला मला. अगं, मुलांच्या मनात काय चाललंय पालकांना नाही का कळणार? अशी कुठली गोष्ट लपून राहते का पालकांपासून? क्या बात है का, क्या बात है. मला नाही फार आवडलंय, म्हणून माझं म्हणणं आहे की उलट हेच सगळ्यांनी करायला हवं. सगळ्यांनी? हो मग. हो काकू, अगं मी सुद्धा. नाही नाही, माझं काय वय आहे का? मला नाही झेपणार आहे. वय काय असतं काकू, एज इज जस्ट अ नंबर आहे. बघा आता कसं आहे, आजच्या घडीला तुम्ही लग्नाच्या बंधनात अडकलेले आहात. बंधनच हे काकू, तुमच्यावर खूप अन्याय होतोय. होतोय होतोय काकू, अन्याय होतोय. तुम्ही समजून घ्या, हीच वेळ समजण्याची. तुम्ही मोकळं मोकळं व्हा. कसं वाटतंय आता? गार वाटतंय. गार वाटतंय की नाही? वाटतंय की नाही? गार गार हा वाटतंय ना. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे काकू, तुम्ही स्वतंत्र व्हायला पाहिजे. स्वतंत्र? येस. जे असं म्हणून कधी बाईला कुठलं स्वातंत्र्य मिळालंय का? शेवटी तिच्या नशिबाला जे भोगायचं असतं ते भोगावंच लागतं. हेच 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 म्हणणं माझं काकू. आपण का सहन करायचं? आपण पुरुषांच्या नजरा वाचवण्यासाठी आपण का म्हणून एखाद्या पुरुषाची गरज भासवून द्यायची? कारण कारण हे बघ, त्यामध्ये बाईला एक सिक्युरिटी असते. काय काय घेऊन बसलाय तुम्ही? अहो काकू, कसं आहे माझं म्हणणं नीट तुम्ही नीट ऐकून घ्या. बघा, आमच्या टीचरांनी पण आम्हाला सांगितलेले की आपण दरवेळी असं म्हणतो की महिलांवर अन्याय होतोय, अन्याय होतोय. पण असं नुसतं म्हणून काय होणार आहे काकू? त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागणार आहेत. आमच्या टीचर बी हेच सांगतात. म्हणजे आपण काय म्हणतो की बाबा हा आपला बॉयफ्रेंड आहे, आपला हा नवरा आहे, असं म्हणतो आपण बाबा की तो आपल्याला सिक्युरिटी देईल. पण आपल्याला काय गॅरंटी आहे आपला बॉयफ्रेंड आपला नवरा आपल्याला सिक्युरिटी देईल याची? आपल्याला काय गॅरंटी काकू? म्हणून जे काय करायचंय ते समजा आपण एकट्यानेच केलं पाहिजे. एकटीने? येस, एकटीने केलं पाहिजे. आपल्याला आता कुणाचीही गरज नाही. स्वतंत्र, स्वावलंबी आणि आत्मविश्वास. बोला काकू, बोला बोला. तुम्ही तयार आहात? बोला. तयार आहात काकू? तुम्ही तयार आहात? म्हणा माझ्या बरोबर. म्हणा माझ्या बरोबर. पुढचं म्हणा. मला पुरुषाची गरज नाही. मला पुरुषाची गरज नाही. नाही म्हणजे तुला पुरुषाची बिलकुल गरज नाही.